हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन. आज आपण क्रिसमस स्पेशल कुकीजची रेसिपी बघणार आहोत. आणि ही कुकीज बनवण्यासाठी आपण मैदा किंवा बटर किंवा ओव्हन काहीही वापरणार नाही आहोत. तर गव्हाच्या पिठापासून हेल्दी असे हे कुकीज किंवा बिस्किट आपण बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर याच्यासाठी मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. तर तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्ही इझिली सगळ्या गोष्टी मिक्स करू शकसाल. तर याच्यामध्ये आपल्याला 1/3 वाटी तूप घ्यायचं आहे. हे घरचंच तूप आहे. 1/3 वाटी म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी, 2 चमचे कमी असं गोठलेलं म्हणजे रूम टेम्परेचरवरचं तूप आपण घेतलेलं आहे. आणि याच्यामध्येच पिठी साखर घालायची आहे आपल्याला. तर तीसुद्धा 1/3 वाटी घालायची आहे, अर्ध्या वाटीला 1-2 चमचा कमी. आणि या पिठी साखरेमध्ये मी 2 विलायच्या घातलेल्या होत्या. विलायचीमुळे कुकीजला फ्लेवर खूप छान येईल. तर तूप आणि पिठी साखर आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. तर तुम्ही चमच्याच्या साह्याने देखील मिक्स करू शकता किंवा अशा प्रकारे हँड विस्करच्या साह्याने देखील मिक्स करू शकता. तर अगदी 2 ते 3 मिनटामध्ये हे जे मिक्सचर आहे हे अगदी लाईट होऊन येतं. तर बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे जोवर हे अगदी हलकं आणि व्हाईट दिसायला लागणार नाही तोपर्यंत. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये हे होऊन जातं. तर यामुळे एअर मस्त तयार होते आपल्या या बॅटरमध्ये आणि त्यामुळे बिस्किट मस्त खस्ता बनतात. तर आता याच्यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घालणार आहोत. चाळून घेतलेलं पीठ आहे. 1 चमचा कस्टर्ड पावडर आहे व्हॅनिला फ्लेवरचं, ते घालत आहे. त्याच्यानंतर 1 चमचा मिल्क पावडर घालत आहे. मिल्क पावडर नसेल नाही घातलं तरी चालेल. त्याच्यानंतर 1/2 छोटा चमचा बेकिंग पावडर घालायचं आहे. आणि हे सगळं हलक्या हाताने फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे. खूप जास्त जोर लावून आपल्याला कुस्करायचं अजिबात नाही. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. कारण याच्यामध्ये आपण जी एअर तयार केली आहे तर ती आपल्याला घालवायची नाही आहे. त्यामुळं अगदी हलक्या हाताने हे मिक्सचर तुम्ही मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर सुजी टाकायची राहिली होती, रवा. 1 चमचा रवा घातला आहे मी याच्यामध्ये. आणि परत व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मुलांसाठी बनवत आहोत आपण हे बिस्किट. तर त्यामुळं थोडीशी टूटी फ्रुटी घालत आहे मी याच्यामध्ये. यामुळे दिसायला छान दिसते आणि खायला देखील मस्त लागतात हे कुकीज. तर हे घातल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता 2-3 चमचे दूध घालत आहे मी या ठिकाणी. आणि दूध घालून देखील आपल्याला सेम फक्त मिक्स करायचं आहे. याचा डो शेपमध्ये येईपर्यंत आपल्याला हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर कणिक मळल्यासारखं आपल्याला अजिबात मळायचं नाही आहे. तर बघू शकता हलक्या हाताने मी असं मिक्स करून घेत आहे आणि हे डो शेपला आलेलं आहे. तर थोडंसं दूध घातल्यामुळं आपले बिस्किट जे आहे क्रंची बनतील. आणि तुम्हाला जर फक्त खस्ता बिस्किट हवे असतील नानखटाईसारखे तर तुम्ही तुपाचं प्रमाण थोडंसं वाढवा आणि दूध न टाकताच याचा डो शेपमध्ये येईपर्यंत तूप घाला. पण आपण कुकीज खस्ता बिस्किट बनवत आहोत त्यामुळं आपण दूध घातलेलं आहे. तर हे रेडी झालेलं आहे. झाकण ठेवून आपण याला बाजूला ठेवूयात. आता आपण नानखटाई किंवा हे जे कुकीज आहेत बेक करण्यासाठी मी अशा प्रकारे एक भांडं घेतले, त्याच्या तळाला स्टँड ठेवले आणि झाकण ठेवून आपल्याला हे प्रीहीट होऊ द्यायचं आहे. तर या ठिकाणी जे छिद्र असतं तर ते छिद्र देखील आपण पेपरनी बुजवून घेतलेलं आहे. तर ते प्रीहीट होत आहे तोवर आपण आपले जे बिस्किट आहेत किंवा कुकीज आहेत त्याला शेप देऊन घेऊयात. तर हलक्या हाताने अशा प्रकारे आपल्याला याला तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता. तर मी चौकोनी शेप देणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी हातावर चपटं केलेलं आणि त्याला आता चौकोनी असा शेप देत आहे. तर थोडेसे क्रॅक पडले तरी चालतील कारण आपल्याला कामापुरतंच दूध याच्यामध्ये घालायचं आहे, जास्त अजिबात घालायचं नाही आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी याला चौकोनी शेप दिलेला आहे. तर हे फक्त 1/2 इंच जाड आपल्याला ठेवायचं आहे, जास्त जाड ठेवायचं नाहीतर आतमध्येपर्यंत व्यवस्थित बेक होणार नाहीत. तर हे सगळे आपण एका प्लेटमध्ये बनवून घेतलेले आहेत. बघू शकता अशा पद्धतीने
दोन बिस्किटाच्यामध्ये अंतर ठेवायचं आहे, कारण हे फुलतात मग ते एकमेकांना चिपकतील त्यामुळं. तर आता थोडंसं याच्यावरती मी अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने हलक्या हाताने काप देऊन घेत आहे. दिसायला ॲट्रॅक्टिव्ह दिसतात अगदी विकतच्यासारखे. तर सगळे जे कुकीज आहेत आपल्या, तर त्याला अशाच पद्धतीने आपल्याला काप द्यायचे आहेत. आणि जी प्लेट मी घेतलेली आहे, तर त्याला थोडंसं तेलाचं ग्रीसिंग मी केलेलं, म्हणजे हे बिस्किट आपण बेक केल्याच्या नंतर व्यवस्थित निघतील. तर सगळ्यांना काप देऊन झालेत. आता वरतून थोडीशी टूटी फ्रुटी आपण लावून घेऊयात, म्हणजे दिसायला ॲट्रॅक्टिव्ह दिसतील, अगदी कलरफुल असे आपले बिस्किट विकतच्यासारखे. आणि आपण गव्हाच्या पिठात बनवत आहोत, त्यामुळं अगदी हेल्दीसुद्धा आहेत, कुठलंही महागडं साहित्य नाही, सगळं घरी उपलब्ध असतं. आणि टूटी फ्रुटी उपलब्ध नसेल तर तुम्ही त्याऐवजी ड्रायफ्रूट वापरले तरी चालतील, काजू बदाम जे अवेलेबल असेल ते. आता हे रेडी झालेलं आहे, तर आता आपण हे बेक करण्यासाठी ठेवूयात. तर या ठिकाणी आपलं जे भांडं आहे तेही मस्त गरम झालेलं आहे, आणि ह्या कुकीजची प्लेट आपण त्या स्टँडवरती ठेवून घेऊयात, झाकण बंद करूयात. आणि 15 ते 20 मिनटं आपल्याला हे बेक होऊ द्यायचं आहे, लो टू मेडियम फ्लेमच्या दरम्यान. तर बेक व्हायला कमी जास्त वेळ लागू शकतो, 1-2 मिनटं कमी किंवा जास्त. तर तुम्ही 15 मिनटानंतर चेक करा. तर मी 15 मिनटाच्यानंतर चेक करत आहे, अगदी परफेक्ट कुकीज बेक झाल्यात, साईजसुद्धा यांची वाढलेली आहे. तर आता आपण हे काढून घेणार आहोत, खूप गरम आहे, तर हलक्या हाताने आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. आणि सध्या तुम्ही याला जर टच केला तर हे तुटतील, त्यामुळे थोडे थंडे होऊ द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे काढायचे आहेत. मी एक दाखवते तुम्हाला, बघू शकता खालून मस्त ब्राऊन असा कलर आलेला आहे. तर एखादी जाळी घ्यायची आहे आपल्याला, आणि त्या जाळीवरती हे जे कुकीज आहेत तर हे थंड करून घ्यायचे आहेत, म्हणजे हे लवकर थंड होतात आणि खालून घामेजत नाहीत, कारण जाळीला छिद्र असल्यामुळे. आणि मस्त खस्ता आणि क्रंची असे हे बिस्किट बनून रेडी होतात. तर आपण हे छान रूम टेम्परेचरवर येईपर्यंत थंड करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने. तर मस्त बिस्किट बनून रेडी झालेत आणि थंड देखील झाले आहेत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते, बघू शकता अगदी मस्त जाळी आलेली आहे आतून, आणि टेक्स्चर देखील मस्त आलेलं आहे. तर आपले हे क्रिसमस स्पेशल गव्हाच्या पिठापासून बनलेले बिस्किट किंवा कुकीज रेडी झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.